संसातील घटकांची संख्या हा एक नवीन मुद्दा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता संसातील घटकांची संख्या ही आपण कशी लिहावी आणि तिचा उपयोग गणित सोडवण्यासाठी पुढे कसा करायचा हे या ठिकाणी आपण आता समजून घेणार आहोत. बघा मी या ठिकाणी काही संच लिहिले. संच A लिहिलाय 4 8 12 16 20 आणि 24. तर या संचामध्ये एकूण घटक किती ते मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 घटक आहेत. तर या संचातील घटक लिहिण्यासाठी नंबर ऑफ ए म्हणजे संच ए मधील घटकांची संख्या जी संख्या असेल ती त्याच्या पुढे लिहा नंबर ऑफ ए बरोबर 6. त्याच्यानंतर तसंच या ठिकाणी आपण दुसरा संच लिहिलाय बी त्याच्यामध्ये घटक आहेत 8 16 24 32 40 आणि 48. याच्यात 1 2 3 4 5 6 याच्यातही 6 घटक आहेत. तर याचे पण घटक नंबर ऑफ बी बरोबर 6 या पद्धतीने आपण लिहून द्यायचे. नंबर ऑफ बी म्हणजे संच बी मधील घटकांची संख्या. त्यानंतर संच ए आणि बी मधील समान असलेले घटक आपण ए छेद बी या संचात लिहू. आता या दोन्ही संचांमध्ये जे जे घटक समान असतील ते आपण याच्यात लिहिले. बघा 8 16 आणि 24 हे दोन्ही संचांमध्ये हे घटक आहेत. त्याच्यामुळे ए संच ए छेद बी मध्ये 8 16 आणि 24 हे तीन घटक आहेत. म्हणून नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 3 म्हणजे ए छेद बी या संचामध्ये तीन घटक आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्याला आपण नंबर देऊन घेऊ 1. त्याच्यानंतर ए संयोग बी म्हणजे संच ए आणि बी या दोघी संचातील घटकांचे आपण एकत्रीकरण करू. म्हणजे या संचामध्ये येतील 4 8 12 16 म्हणजे या दोघींमधले सगळेच घटक आपण या ठिकाणी लिहून घेतले. फक्त कुठलाही घटक दोनदा घ्यायचा नाही. प्रत्येक घटक हा एकदाच लिहिला पाहिजे. त्याच्यानंतर या संचामध्ये किती घटक आहेत त्यांची संख्या मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे ए संयोग बी मध्ये एकूण 9 घटक आहेत. त्याला आपण नंबर 2 दिला. आता संच ए आणि संच बी मधल्या घटकांची बेरीज या ठिकाणी आपण करू. संच ए मध्ये 6 घटक संच बी मध्ये 6 घटक त्यांची बेरीज आहे 12. आपण याला नंबर दिला 3. आता याचा उपयोग आपल्याला गणित सोडवण्यासाठी कसा होणार आहे. बघा संच ए संयोग बी मध्ये एकूण 12 घटक एकूण 9 घटक आहे. त्यानंतर संच ए आणि बी यातील घटकांची बेरीज जर केली तर ती येते 12 आणि संच ए छेद बी मध्ये घटक आहेत 3. म्हणजे या तिघींकडे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुमचं असं लक्षात येईल की संच ए आणि संच बी यांच्या बेरजेमधून जर आपण संच ए छेद बी मधली संख्या जर वजा केली तर आपल्याला संच ए आणि बी यांच्या संयोग संचात जी संख्या आहे घटकांची ती मिळते. म्हणजे आपलं सूत्र तयार होतं. बघा नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए छेद बी बरोबर नंबर ऑफ ए संयोग बी. आता हे जे सूत्र मिळाले आपल्याला या सूत्राचा उपयोग करून आपल्याला पुढील सराव संचामधले उदाहरण या सूत्राचा उपयोग करून आपल्याला सोडवता येईल.